आलंय. पप्पा आता सेल्फ सर्व्हिस करणार आहे. सक्तोला कडेला करंदा. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणो, तुम्हाला माहितीच आहे की काल आम्ही इथं आलो होतो आमच्या नवीन घरी राहायला. तर बोरला पाणी थोडंसं आलं 10 मिनिटं, अर्धी टाकी भरली वरची. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आज रात्री इथंच राहायचं. म्हणजे कालची रात्र आम्ही इथंच राहिलो. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथून आमच्या किचनमधून सूर्यनारायणचं खूप छान दर्शन होतं. मी दर्शन घेतलेलं आहे तर तुम्हाला दर्शन देते. तर इथून आमच्या किचनमधून सूर्यनारायण बघा, खूप छान दिसतात. तर इथं आल्यामुळे हे दृश्य पाहायला मिळतं मनमोहक. नाहीतर फ्लॅट संस्कृतीमध्ये असं असतं की जेव्हा आपण टेरेसवर जाऊ तेव्हा सूर्यनारायणचं दर्शन होतं. तर माझं दर्शन झालेलं आहे, तुम्हाला बाहेर घेऊन जाते. तर बाहेरचं दृश्य असं आहे. फोंडेजीनी इलेक्ट्रिक गाडी लावलेली आहे चार्जिंगला. आणि इथं फोंडेजी सिमेंटचे पोते जे शिल्लक राहिलं होतं सिमेंट, ते फोंडेजीनी बांधून ठेवलेलं आहे आणि आता झाडू मारत आहेत. आणि ही पूर्व दिशा आहे, तर सूर्यनारायणचं दर्शन घ्या. आदिदेव नमस्तुभ्यम, प्रसिद्धम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम, प्रभाकर नमस्तुते. तर चैत्र महिन्यामुळे झाडांना नवीन पाली फुटलेली आहे, तर ह्या ब्राईटनेसमुळे इकडून दिसत नाही. तर मी तुम्हाला इकडचं दाखवते, पश्चिमेकडील डोंगर दाखवते. तर पश्चिमेकडील डोंगर थोडंसं झूम करून दाखवते. खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं इथून. आणि मी विचार केला होता की आजवरती जायचं डोंगरावरती ट्रॅकिंगला, पण मला म्हणला की मला झोपायचं आहे. मग मी विचार केला ठीक आहे, जाऊन दे बघू संध्याकाळी. पण वरती करवंदाची खूप झाडं आहेत, तर करवंद वगैरे खायला मिळाले असते ताजी ताजी. तर ठीक आहे, बघू संध्याकाळी जायला मिळतं का. त्याच्या मूळवर आहे. तर आता मी प्राणायाम करते, योगा तर करायला वेळ नाही आहे. कारण फोंडेजीला जायचं आहे मुन्या घरी डब्बा घेऊन बाजूसाठी. तर मैत्रिणो, आता मी स्वयंपाक करते. कारलं बनवते आणि हा आहे स्वतःसाठी भाकरी बनवते. चपाती बनवून झालेली आहे आणि इथं भाज्या पण रेडी आहे. पप्पा आता सेल्फ सर्व्हिस करणार आहे आणि इथं आम्हाला दही दिलेलं आहे. सॉरी, हा एक मावशी आले होते त्यांच्याकडे सकाळी. इथंच गोट आहे, पनीर नाही मिळालं काल पण आज पण, कारण मी रोज पनीर बनवत असते त्याच्यासाठी. दही घेऊ, दह्यामध्ये पण भरपूर प्रोटीन व्हिटॅमिन्स असतात. हे दोघं जण, माझे दोघंही मुलं जिमला जातात. आम्ही नॉनव्हेज अजिबात खात नाही. तर प्रोटीन, दूध, दही हे सगळं असतं, ड्रायफ्रूट्स वगैरे तर खातात. नाही हे दही मिळालेलं आहे 25 रुपये. तर गाइस, तर पप्पा चाललेले आहे घरी हे डब्बा द्यायला. दादाचा डब्बा आहे, नाही जेवण करते. आरामात जावा फोंडे. आत्ता वाजले संध्याकाळचे 5. मी आणि शेजारच्या मावशी थोडेसं डोंगरावरती जायचा प्रयत्न करतोय. मावशींचे पण मुडगे दिसतात, पण प्रयत्न करतो जिथपर्यंत जाणं होईल तिथपर्यंत जातोय. काय म्हणा, येतोस का? येतोस का? हा, म्हातारा झालाय, म्हातारा तू नको येऊच, बस ठीक आहे, आम्ही जाऊन येतो. एक मावशी थांबलेली वाट बघत. हा, इथं आंब्याची झाड आहेत भरपूर भरपूर आहेत. आंब्याचे झाड छान आलेले आहेत, बोराचं पण आहे आणि समोर डोंगर. तर आम्ही अर्धा डोंगर चढलेला आहे. मला वाटतं जास्त नाही चढणं होणार, आताच दम लागतोय वरती. तर इकडेच वरती सगळे करवंदाचे झाड आहेत आणि इथं पण एक झाड आहे करवंदाचं, लिंबाचं आहे वरती. तर हे करवंदाचं झाड आहे, अजून करवंद हिरवीत. हे काही करवंद अजून पिकलेले नाहीत, येतील एक 8-10 दिवसात पिकतील. 8-10 दिवसात पिकतील.
करवंद एवढे छान लकडलेत करवंदाने झाडे, इकडं पण आहेत भरपूर. तर हे सगळं लकडलेलं आहे करवंदाने, छान वाटतंय. आम्ही करवंदा खाण्यासाठी आलो होतो पण करवंदा कच्चीच आहेत, त्याच्यामुळे आता बघूया पुढं पिकलेलं झाड मिळतंय का. वरून व्ह्यू असा दिसतो छान. आणि आता मी घरी चाललेलो आहोत कारण आम्हाला चढणं होत नाही. माझी आई आलेली आहे फ्रॉम अ लॉंग 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 वॉक. वाटतच गेलो डोंगरावरती, खूप सकाळ सकाळी झाला पाहिजे. या व्हिडिओला इथेच थांबवतो. तर आय होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. आवडलं असेल तर काही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. राधे राधे.